नमस्कार मित्रांनो, हेअर इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राला थोर समाजसुधारक, विचारवंत, कवी, संत, साहित्यिक अशी परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, संत तुकाराम अशी अनेक रत्ने आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. यांतील प्रत्येकाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु अशी कुठली व्यक्ती आहे जी या सर्व उपाध्या धारण करू शकते? कुठली एक अशी व्यक्ती आहे जिने या सर्व क्षेत्रात आपले अमूल्य असे योगदान दिले आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर म्हटलं की सुरुवातीला आठवणारं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखणीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समाजात जन्मलेल्या मातंग समाजातील अण्णाभाऊ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. त्यांच्या बहिणीचे नाव जाईबाई असून भावाचे नाव शंकरभाऊ साठे असे आहे. अण्णाभाऊ यांनी 2 विवाह केले. त्यांच्या पत्नींची नावे कोंडाबाई आणि जयवंताबाई ही होत. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंत असे होते. त्यांना 3 अपत्य असून त्यांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला अशी आहेत. अण्णाभाऊ यांचे मूळ नाव तसे तुकाराम, परंतु संपूर्ण जग त्यांना अण्णाभाऊ या टोपण नावानेच ओळखते. भाऊंचे शिक्षण तसे झालेले नव्हते, परंतु तरीही कठोर प्रयत्नांतून त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केले. मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरीपासून ते कोळसे वेचणाऱ्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली. अण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवासवर्णने, कथा, कविता, गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अण्णाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य असलेले आपण पाहू शकतो. त्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले. तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय हे भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावर त्यांची वैजयंता ही कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटिशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारा फकीरा हा त्यांचा कादंबरी खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून त्यांनी त्यावर लेखन केले. अण्णाभाऊ यांची विशेषता शिवाय ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना कळेल अशा भाषेत त्यांनी पोवाडे व लावण्या तसेच गीते लिहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते काहिली ही तर कविता जनमानसामध्ये खूपच प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊंच्या काही प्रसिद्ध मराठी कविता तर मुंबईचे वर्णन करताना लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णाभाऊंनी मुंबई उंचावरी, मलबार हिल, इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुखभोगती, परळात राहणारे रात दिवस राबणारे, मिळले ते खाऊन घाम गाळती अशा पद्धतीने त्यांनी मुंबईचे वर्णन केलेले आहे. मुंबई नगरी ग बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, डंका डंका चहुमुलकी, राहिला गुलाबाचे फुलकी. लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्या पाहायला गेलो तर अभी, गुलाम, जिवंत काढतुसे, पाझर रानगंगा, वारणेचा वाघ, वैर, फकीरा, वैजयंता, चिखलातील कमळ, माकडीचा माळ, चंदन ह्या खूप प्रसिद्ध अशा कादंबऱ्या आहेत. व त्यांचे कथासंग्रह पाहायला गेलो तर कृष्णाकाठच्या कथा, गजा आड, नवती, खुळवाडा,
अभी पिसाळलेला माणूस, फरारी, बर्बाद्या, कंजारी, निखारा, चिरानगरची भूत, तर त्यांची प्रसिद्ध लोकनाट्ये म्हणजे बेकायदेशीर, लोकमंत्र्यांचा दौरा, पुढारी मिळाला, देशभक्त घोटाळे, कापर्या चोर, अकलेची गोष्ट, शेडजींचे इलेक्शन। तसेच त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तके म्हणजे अमृत, गुऱ्हाळ, तारा, रानबोका, तसेच आघात ही होत। साहित्य सम्राट, लोकशाहीर विचारवंत, समाज सुधारक अशा कितीतरी उपाधी धारण केलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही 1 ऑगस्ट रोजी आपण साजरी करतो। या दिवशी आपण त्यांना विनम्र अभिवादन करू। आपण त्यांचे विचार अवलंबण्याचा प्रयत्न केला पाहिजे। समाजातील वैर संपविण्यासाठी त्यांचे लेखन हे खूप महत्त्वाचे ठरते। महाराष्ट्राला किंबहुना जगाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडून येत आहे। तर मित्रांनो, ही होती अण्णाभाऊ साठे म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दलची माहिती। माझी मराठीचा हा लेख खूपच प्रसिद्ध आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहावायला अजिबात विसरू नका। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हायरल इंडियन या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।